हाँ चल चल, 60 रुपये, 60 रुपये, 60 रुपये लीटर पेट्रोल, चल 60 रुपये लीटर पेट्रोल, एकदम गरम पेट्रोल, एकदम कड़क च कड़क पेट्रोल, एक्का बरस गाड़ी मध्ये पेट्रोल टाकन, तुमची गाड़ी सीधी 200 किलोमीटर जाऊन थांबन, चल चल चल, 60 रुपये लीटर पेट्रोल, एकदम गरम, एकदम शुद्ध पेट्रोल, पेऊन पा लगे तो, चल चल 60 रुपये, 57 रुपये, चल चल आना 57 रुपये, आना लवकर आपापल्या गाड्या, आना टाका आपल्या आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाका, चला 57 रुपये, 57 रुपयात 1 लिटर पेट्रोल, चला शुद्ध पेट्रोल, स्वच्छ पेट्रोल, चला चला 57 रुपये, 32 रुपये, 32 रुपये लिटर पेट्रोल, चला आना मग गाड्या लवकर ताराच्या खालून, 32 रुपयात तिकट मीठ लावलेलं पेट्रोल, तिकट पेट्रोल, 32 रुपये, आणि पेट्रोल घेतल्यावर गाडी फ्री, चला आना मग लवकर, 32 रुपये पेट्रोल, 25 रुपये, 25 रुपये, चला या लवकर, 25, बाफा हे केव्हा झालं, म्हणजे काही का काही बोलायचं का, अरे 25 रुपयात कोणतं भेटते का साला, आजकाल डोक्ष्याला लावायचे तेल 25 रुपयाला नाही भेटत, आणि गाडीत टाकायचे तेल 25 रुपयाला, हे का बोलताय, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे का, हे जे 25 रुपयात पेट्रोल देत आहे तर ते उसापासून बनवलेलं होय का, नाही म्हणजे गाडीत टाकायचं का प्याचं, हेच म्हणतो तो मी, नाही का, आबे पोंगा डायवा, पहिले डोळे खोलून ऐकून तर घ्या, 25 रुपयात 2 समोसे आणि 1 कप चहा, समजल्या, आणि पेट्रोल तर आपण आपल्या दोस्ताले थोडंसं बाटलीमध्ये मागून घ्यायचं, अबे दोस्त केव्हा कामी येईल बे, पण मी का म्हणतो मोदी भाऊ, हे पेट्रोलच्या किमती जास्तच वाढल्यासारखे नाही वाटतंय का, नाही म्हणजे 101 म्हणजे अशी वर्गणी दिल्यासारखी वाटून राहिली, बिलकुल बरोबर म्हणलास तू ना डब्या, आपल्या जब्या त्या दिवशी माझ्या बायको नाही का हातामध्ये गाडी घेऊन किरण आणायला गेलती, गाडी चालवायला पेट्रोल लागते म्हणे बयाळले काची, बापरे म्हणजे वहिनी स्वतः जाते नाही का किराणा आणाले, तर किराणा आणते तर ते मग आपले बिस्किटचे पुडे बिडे आणत असन ना, नाही का डोन्या भाऊ, ठिया मग आईचा बिस्किट पुडा फाटला, काहून बिस्किट खायचे तुले, खारे बिस्किट खाते का बे, खारे खातेस, सर आला तर काढू का बिस्किट पुडा, अबे पेट्रोलचे भाव एवढे वाढले तुले काहीच नाही वाटत आहे का बे, मला काही फरक नाही पडत, मला काही फरक नाही पडत, पेट्रोल 100 रुपये हो का 200 रुपये हो, कारण की मी पहिले आपल्या गाडीमध्ये 50 रुपयाचंच पेट्रोल टाको, आणि आताही 50 रुपयाचंच पेट्रोल टाकतो, माझ्या ऑफिसपासून माझ्या घरापर्यंत 4 चक्रा मारते 50 रुपयामध्ये, नाही का, नाही पण या पेट्रोलच्या किमती एवढ्या वाढून राहिल्या तर याच्यावर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, असं ना होईल का आपण पेट्रोलच्या बदली जर दुसरं काहीतरी गाडीत टाकलं तर गाडी चालत नाही का, उसाचा रस टाकून का, नाही म्हणजे ऊस सस्ताही आहे आणि उसाचा रसही सस्ताच आहे, तर चांगला बर्फ बिरफ टाकून टाकला असता गाडीमध्ये तर उसाच्या रसावर गाडी चालन का, नाही डोन्या भाऊ, एक काम कर, तो ऊस राहायचं ना त्याच्या दंडा घे आणि त्याला गाडीत नको टाकू, चाल नाही का समजलास ना, हां मग पाय गाडी चालते का नाही चालत तर माहीत होते मग तुले, बरं एक काम करू का आपण तिथं, आपण तिथं देशी टाकून का देशी, नाही छा बहीण गाडी बेबडी होऊन जाईन छा बहीण आपली, अरे का बोलताय का बयाड झाले का तुम्ही, साला कोणी म्हणते देशी टाकून कोणी म्हणते उसाचा रस टाकून, या काम करा तिथं वांग्याची भाजी टाकून द्या मग पा गाडी चालते का नाही चालत तर बयाडले काची, मोदी भाऊ आता तूच सांग हे पेट्रोलचे भाव काऊन वाढ, बसा बसा खाली बसा,